महाराष्ट्रातील कोरोनाच्या धास्तीने बोरगाव आयको नाक्यावर तपासणी केंद्र महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी गेल्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या धास्तीने कर्नाटक प्रवेशद्वार असणाऱ्या बोरगाव आयको नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सदलगाव पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी यांनी दिली येथील बोरगाव आयको नाक्यावर महसूल विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपंचायत विभाग कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्त्या वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सदलगाव पोलिसांच्या वतीने रविवारी मध्यरात्रीपासून येथील आयकोजवळ नाकाबंदी केली आहे इटसलकरंजी सह विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व चारचाकी गाड्या व इतर वाहने यामध्ये असणारे प्रवासी यांची थर्मल स्कॅनिंग करून 72 तासांपूर्वी आपली कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे जर कोणाला ताप खोकला सर्दी असे लक्षण असल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार आहे बोरगाव येथून महाराष्ट्रात अन्यत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही संबंधित कामाच्या ठिकाणीच माहितीशिवाय स्वतःच्या आधार कार्ड व मतदान ओळखपत्र व तपासणी दरम्यान दाखवावे लागणार असल्याची माहिती उपनिरीक्षक बिळगी यांनी दिली कर्नाटक राज्याला जोडणारे महत्वाचे बोरगाव शहर असल्याने कर्नाटक हद्दीमध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आरोग्य खाते व नगरपंचायतीच्या वतीनेही शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्य अधिकारी डॉक्टर संदेश रवळू केदारी सहायक पोलीस उपनिरक्षक एस एस हुगार पोपट कुर्रे जयपाल नेझे संजीव जमखोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते